keep you in my heart, and my heart is where you are. I still think of you, I want you coming back. I remember when we were staring at a photo. Don't forget the way you look me in the eyes. And I keep you in my heart, and my heart is where you are. I still think of you, I want you coming back. Call me when you want, baby, I can take it on my heart. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो मिक्स मॅच असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी धनतेरसच्या दिवशीची जी पूजा आहे ना, ती मी कशी मांडणी केली होती पूजेची, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर दिवाळीची एक छोटीशी क्लिप मी घेतलेली होती, काही आमचे फोटोज घेतलेले होते, ते सुरुवातीला मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे. त्यातले काही फोटोज आहे ते भाऊबीजेच्या दिवशीचे, काही फोटो दिवाळीच्या दिवशीचे आहे. तर असे 2-3 दिवसाचा मिळून व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता बऱ्यापैकी सगळ्यांचीच जी ती दिवाळी संपत आलेली असेल, त्रिपुरारी पौर्णिमा झाली, देवदिवाळी झाली की बऱ्यापैकी दिवाळी आपली म्हणजे फराळ वगैरे संपलेलं असतं. तर तशीच काही परिस्थिती आता माझ्या घरात सुद्धा आहे. तर ही एक छोटीशी क्लिप मी फक्त इंट्रो पुरती म्हणजे इंट्रो शूट करण्यासाठी तुमच्यासोबत शेअर केलेली होती. ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच होता. तर आपलं म्हणजे जी धनतेरस होती ना, तर धनतेरसच्या दिवशी मी या पद्धतीने पूजा केलेली होती. तर धनतेरसच्या दिवशी मी कुठलंही एक भांडं आणत राहते माझ्या किचनमध्ये, तर मी ह्या 2 कढाया घेतलेल्या होत्या. तर त्या 2 कढाया आणि ह्या ज्या देवाच्या पुढे मी प्लेट्स ठेवलेल्या आहे ना, ह्या एक्स्ट्रा अजून 2 प्लेट मी आणलेल्या होत्या. आपल्याला धनतेरसच्या दिवशी चांदी, सोनं, पितळ किंवा तांबं यापैकी कुठल्याही एका वस्तूची खरेदी करायची असती, तर ही खरेदी मी केलेली होती. आणि ह्याच प्लेटींमध्ये मी ते जे आयुर्वेदिक आपले मसाले असताना ते ठेवलेले, आणि एका प्लेटमध्ये धन आणि गुळ ठेवलेली आहे. तर या पद्धतीने मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने धनतेरसची पूजा केलेली होती. आणि एवढंच नाही तर दिवाळीच्या दिवशी सुद्धा मी जास्त तामझाम काही केलेला नव्हता. कारण की खरं सांगते मैत्रिणीनो, घरामध्ये काम चालू आहे घराचं, तर खूप राहाडा, खूप धूळ पसारा होऊन जातो. आणि बऱ्यापैकी इकडचा राहाडा तिकडे, तिकडचा राहाडा इकडे, इकडे तिकडे असा राहाडा टाकलेला ठेवलेला असतो. सो मी जास्त काही ह्या वर्षी तुमच्यासोबत शेअर पण केलेलं नव्हतं, पण हो, काही महत्वाच्या ज्या क्लिप्स मी छोट्या छोट्या घेतलेल्या होत्या त्या तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर धनतेरसच्या दिवशीची पूजा मी कशी केली ते तुमच्यासोबत शेअर केलंच. त्याचबरोबर ह्या वर्षीची दिवाळीची रांगोळी जी ती तनिष्काने काढलेली होती, तीही मी कशी काढली ती तुमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर उंबरठ्याला लेपन वगैरे केलेलं होतं, तुळशीपासून ते आपली जिथे आपण पूजा मांडणी केलेली असते ना, तिथपर्यंत आपल्याला गायीचे आणि लक्ष्मीचे पावलं काढायचे असतात. तर लक्ष्मीचे पावलं जे ते आपल्याला कुंकवाने काढायचे असतात, आणि गायीचे पावलं जे ते रांगोळीने काढायचे असतात. तर या पद्धतीने मी हे पावलं काढून घेतलेले होते. त्यानंतर आपल्याला 6:00 म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला 6:00 नंतर पूजा करायची होती, पण 6:30-7 वाजेपर्यंत आपल्याला पूजा आवरून घ्यायची होती. तर मी ती पूजा इथे केलेली होती स्वामी समर्थ केंद्रामध्ये, जे ते आपल्याला 6:30 ते 6:30 ते 6:30 म्हणजे 45 मिनिटाचाच मुहूर्त असतो सांगितलेला, त्या मुहूर्तामध्येच पूजा करायची असते. तर त्याच मुहूर्तामध्ये मी ते पूजा केलेली होती. सर्व पूजा माझी झाली, तुळशी वृंदावनपासून माझी पूजा सुरू होते. केरसुनी जी आणलेली असते ना आपण तिच्या पूजेपासून, तर ती केरसुनी आपल्याला घरात घ्यायची असती पूजन करून, तिथपर्यंत सगळी पूजा करून घेतली, मंत्र स्तोत्र सगळे झाले, आरती झाली. त्यानंतर मिस्टरांनी इथे आमच्याकडे मोठा शंख आहे, तर त्या शंखाने शंखनाद केला. जी लक्ष्मी असते ना तिला शंखनाद खूप प्रिय आहे, तर त्याकरता आपल्याला घरात शंखही ठेवायचा असतो आणि शंखनाद सुद्धा करायचा असतो दीपावलीच्या दिवशी. तेच आम्ही इथे केलेलं आहे. आणि ह्या वर्षी योगायोगाने मला कमळाचं फूल मिळालेले होते, तर 2 कमळाचे फुलं सुद्धा मी इथे देवाला अर्पण केलेले आहे. साधी सोपी अशी, काही ठेवलं काही ठेवली नाही अशी पूजा झालेली होती माझी. पूजेमध्ये फळं वगैरे तुम्हाला काही दिसत नसेल, आणलेले होते, पण खरं सांगते गडबड खूप होती, तर त्यामुळे माझ्याकडनं लक्षातच नाही राहिलं ठेवायची.
तर या पद्धतीने पूजा केली आणि अगदी 2-3 फोटो घेतले आम्ही. आणि आता लगेच दुसऱ्या दिवशीचा पाडवा होता तर पाडव्याचे सुद्धा मी काही शूटिंग करू शकले नाही. आणि डायरेक्टली लगेच इथे भाऊबीजेच्या दिवशी मुलांनी एकमेक म्हणजे मुलींनी शौर्याला ओवाळलं, त्या दिवशीची ही एक क्लिप घेत आहे. तर ह्या वर्षी माझ्या ज्या दोन्ही मिस युनिवर्स म्हणा किंवा मिस इंडिया म्हणा यांना हौस होती साडी घालण्याची, तर दोघींनीही मस्तपैकी साडी घातलेली होती आणि त्यांच्या चॉईसनी माझ्या वॉर्ड्रॉपमधनं त्यांनी साड्या घेतलेल्या होत्या. मी कुठेही त्यांना साडीही घालून नाही दिली किंवा ही साडी घाला किंवा ती साडी घाला, असा मेकअप करा किंवा तसा मेकअप करा, काही सांगितलेलं नव्हतं. ह्या वर्षी बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं आवरलं. त्यानंतर भाऊबीजेची तयारी केली, शौर्याचं सुद्धा त्यांनी आवरून घेतलं आणि त्यांची या पद्धतीने मी म्हणजे ते भाऊबीज साजरी केलेली होती. अक्काही आलेल्या होत्या पण त्यावेळेला मी फोन हातात घेतलेला नव्हता, त्यामुळे मग मी ती ते फोटोज किंवा ती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू नाही शकणार. पण हो, अक्काही आलेल्या होत्या आणि आमच्या ज्या छोट्या ताई आहे त्या नंतर येणार आहेत, तर त्या अजून काही आलेल्या नव्हत्या. तर ह्या पद्धतीने ह्या वर्षीची धनतेरस, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज ही आम्ही साजरी केली पूर्ण. म्हणजे आम्हाला एकालाही असं वाटलं नाही की ह्या वर्षी दिवाळी आहे किंवा दिवाळीचा फील सुद्धा आला नाही, कारण की कंटिन्युअसली जे कामाला येणारे जे कामगार आहे घरकामाचे ते येत होते, त्यांच्या मागे उभं राहणं, त्यांना काय पाहिजे काय नाही, कुठली वस्तू कमी पडली ते सगळं बघावं लागत होतं मला. त्यामुळे माझी खूप धावपळ उडालेली होती आणि हेही घरी नव्हते, यांनाही बाहेरच राहावं लागत होतं ड्युटीमुळे. तर अगदी दिवाळीच्या दिवशी 6 वाजता संध्याकाळी हे घरी आलेले होते. तर या पद्धतीने या वर्षीची दिवाळी होती. सो खूप हॉचपॉच झालं पण मी मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर या पद्धतीने आम्ही दिवाळीच्या दिवशी सगळं म्हणजे अशी पूर्ण असं धावपळीतच आमचे हे पूर्ण दिवाळीचे दिवस गेलेले आहे. सो असो या पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी केली होती आणि बस दिवाळी साजरी केली. त्यानंतर मुलांना जे ते म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी त्यांची डिमांड होती की त्यांना हॉट चॉकलेट पाहिजे होतं. दिवाळीपासून जे ते हळूहळू आमच्याकडे थंडी सुरू झालेली आहे, एकदम अशी गुलाबी थंडी नाही पण थंडी पडायला लागलेली आहे. तर थंडीमध्ये मुलांना हॉट चॉकलेटची आठवण येतेच, तर म्हटलं चला आजचा त्यांचा दिवस आहे त्यांच्या पद्धतीने घालूया. तर मी इथे त्यांना हॉट चॉकलेट बनवून देत आहे. तर मी अमूलचं जे मिल्क चॉकलेट आहे ना ते घेतलेलं आहे, पूर्ण अर्धं पॅकेट घेतलेलं आहे त्यातलं. ते आपल्याला व्यवस्थित ते कट करून घ्यायचे, म्हणजे आपण ज्या वेळेला हॉट चॉकलेटमध्ये ते टाकू तर व्यवस्थित वितळलं जातं आणि ते चॉकलेट्सचे जे चंक्स आहे ना ते राहत नाही, त्यामुळे आपलं चॉकलेट जे ते छान असं घट्ट होतं. तर दिवाळीचा फील म्हणजे थोडाफार तर मी तर घेत होते खरं सांगते मैत्रिणींनो. घरामध्ये मी जेवढं होईल तेवढं लाईटन अप करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि किचनमध्ये तर मी नेहमीच दिवा लावत असते, तर तो दिवा लावून घेतलेला होता. तिन्ही सांजेच्या वेळेला मी ते हॉट चॉकलेट बनवायला घेतलेलं होतं. त्यानंतर मी ते चिमणी ऑन केली आणि पॅन घेतलेला आहे, चहाचा पॅन, सॉस पॅन. त्यामध्ये मी 4 कप जे ते दूध घालून घेतलेलं आहे, फुल फॅट दूध घातलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्यांना 4 चमचे जे ते ब्राऊन शुगर घालून घ्यायचे. ब्राऊन शुगर नसेल तर साधी शुगर घातली तरी चालेल, माझ्याकडे ब्राऊन शुगर असते त्यामुळे मी ब्राऊन शुगरच घातलेली आहे. आणि 4 टेबलस्पून म्हणजे 4 टेबलस्पून ब्राऊन शुगर घालायचे, 4 टेबलस्पून आपल्यांना कोको पावडर घालायची आणि अगदी 1/2 टीस्पून जे ते आपल्याला कॉफी पावडर यात घालायची. खाली एकदा आपल्याला अगोदर छान असे मिक्स करून घ्यायचे, त्यानंतर गॅसवर उकळायला ठेवायचे. कमी गॅसवर आपल्याला हे उकळायला ठेवायचे, तिकडे ते उकळतंय तोवर इकडे मी 1/2 टेबलस्पून जे ते कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे. 1/2 ते 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घ्यायचे, त्याच्यात थोडंसं दूध टाकायचे, त्याची स्लरी करायची आणि इकडे या दुधाला पहिली उकळी आली की ती स्लरी त्यात घालून छान असं ते आपल्याला चालवत राहायचे. आणि एक उकळी येऊन द्यायची, चालवत राहून छान असे उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चॉकलेट घालून घ्यायचे जे आपण कट करून घेतलेलं होतं. 2 मिनिटं पुन्हा छान असं ते उकळून द्यायचे आणि बस आपलं हॉट चॉकलेट बनून रेडी झालेलं आहे. होममेड हॉट चॉकलेट आहे, मस्त असं टेस्टी बनून रेडी होतं. यावरती आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला चॉकलेट्सच्या जे शेविंग्स असतात ना त्या घालून घ्यायचे आणि मस्त एन्जॉय करायचे. या थंडीमध्ये या पद्धतीचे हे हॉट चॉकलेट नक्की ट्राय करा. होममेड कुठलीही वस्तू असो त्याची बातच एक वेगळी असते आणि एकदम असं लाजवाब असं होतं हे. तर आमच्या घरात तर फुल ऑन हिट आहे हे. मी आणि माझे 3 मुलं ही आम्हाला खूप आवडतं, तर आम्ही दर थंडीमध्ये या पद्धतीने हॉट चॉकलेट करून पीत असतो.
तर मैत्रिणींनो या पद्धतीने हॉट चॉकलेट तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की शेअर करा. त्यानंतर धनतेरसच्याच दिवशी मी जे ते शॉपिंगसाठी बाहेर गेलेले होते तर हा दिवा मी तिथे बघितला. तर आपली आजी आई यांच्याकडे हे असे दिवे आहेत बघितलेले होते मी. तर तो दिवा मी इथे बघितला ना तर मला म्हणजे कॅमेरा काढून आणि त्याची व्हिडिओ घेण्यापासून कोणी चाडू शकलं नाही. तर तिथे शॉपमध्येच मी इथे हे हा कुंकवाचा करंडा आहे तो बघितला आणि मला ते म्हणजे राहवलंच नाही की चला आपण एक याची एक व्हिडिओ काढूया. म्हणून मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत घेतले म्हणजे काढलेली आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. शॉर्ट व्हिडिओही याचा छान असा रन झालेला आहे आणि ही एक व्हिडिओ तुमच्यासोबत जी रॉ क्लिप आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर खूप छान असा हा ट्रेडिशनल पारंपरिक असा कुंकवाचा करंडा आहे. मोर याच्यावरती वरती आहे आणि पाकळ्या पाकळ्या याच्या कशा उघडत्या बघा. हा मोर आपण टाईट केला की त्या पाकळ्या उघडत नाही आणि सैल केला की त्या पाकळ्या उघडून येतात. तर जुनी कारागिरी किती सुंदर होती ते इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर